नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मागच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मदर्स डे. तुम्हाला सगळ्यांना मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचा आज काय प्लॅन आहे? मला आज आईकडे जायचंय, तर अनायसे आज मदर्स डे पण आलाय आणि आईकडे जाण्याचा योग पण आलाय. जसं मी म्हटलेलं की मला जी पप्पांसाठी फ्लास्क घेतलेला तो द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी मला तिथे पण जायचंय. तर खूप छान वाटतंय आज. आणि अजून एक एनर्जी आली आज मदर्स डेच्या निमित्ताने घरी जायला मिळणार आहे. तर रुटीन आपली कामं बाकी आहेत, कालची कामं बरीचशी बाकी आहेत. काल बघा खूप उशीर झालेला, कारण म्हटलेलं माझी बाकीची पण ऑर्डरची कामं आहेत, तर हे पण सगळं बाकी आहे. मी काल काहीच लावलं नाही, ट्रे असाच ठेवलेला. आणि नंतर जे मिल्कशेक प्यालेले, म्हणजे आपली कोल्ड कॉफी जो प्यालेली, ते देखील सगळं इथेच आहे. माठ पण अजून तिथेच ठेवलंय ह्याच्यामध्ये. पण त्याच्या आधी म्हटलं आपण किचन नॅपकिन्स आहेत, जे टॉवेल्स आहेत ते चेंज करून घेऊ. तर ते पहिला सर्वात आधी चेंज करून घेऊ, कारण त्याच्याशिवाय माझं पुढचं काम चालू होत नाही, कारण ते रोजच क्लीन करावे लागतात मला. आणि काल थोडे हात वगैरे जास्त पुसणं झालं, कारण नॉनव्हेज वगैरे आपण सगळं मॅरिनेट वगैरे केलेलं, तर मी ते सगळं ठेवत नाही. इकडे हा नॅपकिन आहे, पण आता हे सगळे काचेचे ग्लास वगैरे, इथे काचेचा कंटेनर आहे, म्हणून थोडं सांभाळून काम करावं लागेल मला. आता हे सगळं पहिलं करून घेते. त्याच्यानंतर कुशन कव्हर चेंज करायचे आहेत, बेडशीट चेंज करायची, अशी छोटी मोठी बरीचशी कामं करायची. मशीन लावायची जी आठवड्याभरात म्हणजे एकदाच लावली जाते, कारण बाकी माझे जे रोजचे कपडे वगैरे असतात ते मी रोजच्या रोज हातानेच धुते, कारण माझे कुर्तीज वगैरे आहेत, मी मशीनला नाही लावत. मी आली ऑफिसमधनं की लगेचच धुवून टाकते, त्याच्यामुळे ते माझं काम कमी होत असतं. फक्त बेडशीट कर्टन्स वगैरे जे काही म्हणजे असं काही असतं ते आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदा माझं काम असतं, तर ते काम थोडं माझं कमी असतं. तर कामांची लिस्ट भरपूर आहे आणि आज तुमच्याबरोबर बिर्याणीची रेसिपी पण शेअर करणार आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलीच असेल आणि तोच ब्लॉग आज पुढे कंटिन्यू करणार आहे. तर चला आज ब्लॉगला सुरुवात करूया. काल रात्री खरंच खूप थोडा उशीर झाला, म्हणजे बऱ्यापैकी उशीर झाला. पण कसं असतो, रविवार असतो ना, मी थोडी निवांत असते इतर दिवशीपेक्षा, कारण इतर दिवशी मी अजिबात टाळाटाळ करत नाही. माझा जो सकाळचा टाईम असते ना, मी तेव्हा उठेच उठते. तर आता ना काल काय झालं, थोडेसे ग्लास कंटेनर पण माझ्या जे ट्रे होता भांडी घासते त्याच्यामध्ये होते, त्याच्यामुळे सगळं आज ना हळूहळू करावं लागलं मला. आणि त्याच्यामध्ये अजून 5-10 मिनटं एक्स्ट्रा गेली, म्हणजे जिथे 10 मिनटं लागतात तिथे 15-20 मिनटं गेली, कारण मग ते सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून घ्यायला पण तेवढाच वेळ जातो. आता ही सगळी किचनमधली कामं मी आवरून घेतली आहेत थोडीफार जी काय होती ती. त्याच्यानंतर आता बाहेर मला बेडशीट चेंज करायची, बेडशीट पिलो कव्हर मी आज चेंज करणार आहे, कारण मिस्टर आज कुठे खाली गेलेत उठल्यानंतर, त्यांना काहीतरी काम होतं, ते लवकरच उठतात, ते त्यांची पण सवय, त्यांना लवकरच जाग येते सकाळची पण. तर ह्या सगळ्या जी कामं असतात, म्हणजे हे बेडशीट वगैरे पिलो कव्हर, इतर दिवशीमध्ये ना मला तेच हेल्प करत असतात. आणि माझ्या बऱ्याचशा कामांमध्ये ना मला ते थोडी होईना हेल्प करतात, त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर डेली ब्लॉग शेअर करू शकते. आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येनच बोलतात ना, एक मला एनर्जी मिळत असते की ते त्यांचा सपोर्ट असतो, त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी तुमच्याबरोबर बऱ्याच खूप उत्साहाने सगळ्या गोष्टी शेअर करत असते. आजचा उत्साह थोडा अजून होता माझा ब्लॉग शेअर करण्याचा, कारण आज मी 2 स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. आणि त्या स्पेशल यासाठी ना की बिर्याणीची तर रेसिपी स्पेशल असतेच, तुम्ही कधी खायला जा, बिर्याणी तर सगळ्यांना आवडतेच आवडते. पण आज त्याचबरोबर चिकनची ग्रेव्ही करायची होती, तर चिकनची ग्रेव्ही मी भावाकडे जाणार होती त्याच्यासाठी घेऊन जायची होती. आणि यांच्या काकांना पण चिकन मी बनवलेलं खूप आवडतं, तर दोघांसाठी बनवायची होती. पहिला माझा प्लॅन अजिबात नव्हता बिर्याणी करायचा, म्हणजे बिर्याणी करायचा प्लॅन होता, पण ग्रेव्ही करायचा प्लॅन माझा अजिबात नव्हता. पण नंतर मी म्हटलं की चला आपण तिथे जाऊ, तर दोघांसाठी चिकनची ग्रेव्ही घेऊन जाऊ, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल आज चिकनची ग्रेव्ही करायची होती. इथे मिस्टरांसाठी चहा ठेवून घेतलाय, कारण ते आले आहेत आता. तेल संपलेलं, कारण आज तेल लागेल जेवणाला बऱ्यापैकी, म्हणून ते काढून घेतलंय. आणि इथे आता चहा जशी आहे ती त्यांच्यापुरतीच ठेवते, मी आज चहा पिणार नाही, कारण मी चहा तशी पण पित नाही. पण आज मग मी काय केलं की म्हटलं त्याचा ऑप्शन काय, तर आता पुढे सांगते तुम्हाला. इथे माठ जो रात्री मी भिजत घातलेला, तर ना त्याची थोडी थोडी माती ना म्हणजे हाताला माझ्या लागत होती, जी वरची मी प्लेट आणलेली त्याची. तर मी म्हटलं आता काय करू, अजून एक दिवस ठेवू का हा, तुम्ही सांगा ना मला की मी अजून एक दिवस पाण्यामध्ये घालून ठेवू का, की हा माठ बरोबर आहे की नाही, मला आता काहीच कळत नाही. तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर मला प्लीज सांगा. आता हे चहा पण मिस्टरांना ओतून घेते, आणि माझ्यासाठी ना मी कलिंगड कापून घेते. कलिंगड तुम्हाला माहिती आहे बरेच 4 दिवस झालेत ऑलमोस्ट, आणि मी कलिंगड आणला तो अजूनही कापला नाही आहे,
तर म्हटलं आज कलिंगडच माझ्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. आज मी ओट्स नाही खाल्ले, कारण रोज ओट्स खाऊन पण मला देखील कधीतरी कंटाळा येतो, कारण मी बाकी बरेच दिवशीनच घरी ब्रेकफास्ट बनवलेला जरी असला ना, मी स्वतः बनवलेला असला ना, तरी मी ओट्सच खाते, कारण ते मला खूप बरे पडतात. म्हणजे तुम्ही एक बॅलन्स्ड डाएट करायचं असेल ना, तर तुम्हाला ओट्स खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी खूप मदत होते, कारण त्याच्यामध्ये बाकी असं वेगळं असं काही नाही नसतं त्याच्यामध्ये. आता मी म्हटलं थोडंसं कलिंगड आहे ते कापून ठेवते, याच्यातलं मी थोडंसं खाईन आणि मिस्टरांना थोडंसं देईन, म्हणजे ते देखील थोड्या वेळाने खातील, थोड्या वेळाने फ्रीजमध्ये ठेवून देईल, म्हणजे थंड झाल्यावर अजून चांगलं लागतं. तर कलिंगड असेल तर आणि ज्यूस करून खाण्यापेक्षा असं खाल्लेलं नेहमी चांगलं. आता हे जे उरलेलं आहे ते आता मला फ्रीजमध्ये ठेवायचं, पण प्रश्न पडलाय ऑलरेडी फ्रीजमध्ये एवढी जागा झाली आहे ना, म्हणजे अजिबात पॅक आहे पूर्ण फ्रीज माझा, अजिबात जागा नाही आहे. तर आता हे जे चिकन आहे ते मी काढून दाखवते बघा, आपण रात्री मॅरिनेट करून ठेवलेलं आणि तुम्हाला मी हे काढून दाखवल्यावर तुम्हाला कळेल की याला अजिबात कुठेच पाणी सुटलं नाही. आपण फॉईल लावलंय आणि मीठ आपण मेन म्हणजे याच्यामध्ये टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे चिकन अगदी व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे, कुठेही त्याला पाणी सुटलेली नाही. थोडीशी तयारी मी बेसिक तयारी केलेली आहे चिकनसाठीची. तर सर्वात आधी आपण चिकन ग्रेव्ही करणार आहोत. तर चिकन ग्रेव्हीसाठी मी थोडंसं प्रिपरेशन करून घेतलं. दोन कांदे घेतले, ते भाजून घेतलेले आहेत गॅसवर, जाळी ठेवली आणि त्याच्यावरती हे दोन मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेत आणि सुकं खोबरं घेतलंय एक वाटी, ते देखील असंच भाजून घेतलंय आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, याच्यात थोडीशी मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि हे आता ना मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे, तर हेच आपलं वाटण असणार आहे. याच्यामध्ये थोड्याशा मी लसणाच्या काड्या टाकणार आहे दोन, आणि थोडंसं आलं टाकणार आहे आणि सगळं वाटून घेणार आहे. इथे घेतलेलं मी बिर्याणीसाठी थोडंसं चॉपिंग हे करत होती, तर म्हटलं हे पण करून घेऊया. आपल्या चिकन ग्रेव्हीसाठी फोडणीसाठी कांदा आहे, इथे हा आपला बिर्याणीसाठी फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय मी इथे. हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, जेवढं बारीक वाटता येईल तेवढं तुम्ही बारीक वाटा. आता मला एवढं वाटप नाही लागणार आहे, तर मी काय करणार आहे, थोडंसं वाटप ना मी आधीच ट्रान्सफर करून घेणार आहे, कारण मग इकडे तिकडे मच्छीचा किंवा जसं नॉनव्हेजचा हात लागला तर मग बाकीचं वाटण मला ते होऊन खराब व्हायला नको, म्हणून मी पहिलंच ट्रान्सफर करायच्या आधी वेगळं ट्रान्सफर करून घेते या काचेच्या भांड्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये मग सारण ठेवलं ना आणि उरलं जर आपल्याला नंतर वाटलं तर थोडंसं काढून ठेवू शकतो, पण पहिलंच मी ठेवून घेते कारण मला अंदाजा आलेला आहे त्याचा. इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि बासमती तांदूळ मी थोडेसे जुने बघून घेतलेत. हे छानपैकी दोन वॉश करून आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचे, म्हणजे तांदूळ आपला खूप छान असा फुलून येतो. जेवढा तुम्ही जुना तांदूळ घ्याल ना तेवढे तुमचे तांदूळ ना खूप छान असे फुलतात. गॅस माझा नेहमी ना खाली बंद करून ठेवलेलाच असतो. आता आपण सर्वात आधी ना चिकन फोडणीला घालून घेणार आहोत, कारण आपल्याकडे अर्धा तास अजून आहे की आपले तांदूळ पण भिजायचे आहेत. तर इथे मी फोडणीला कांदा दिलाय, कांद्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, आपला मालवणी मसाला टाकलाय आणि मला मम्मीने दिलेला तिचा स्पेशल मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला म्हणू शकतो आपण, सोलापूर स्पेशल, तो टाकलाय. त्याच्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून आता आपण याला एक छानपैकी वाफ काढून घेणार आहोत. आणि एका साईडला मी ना गरम पाणी करत ठेवलंय, कारण जेव्हा आपण नॉनव्हेजचं कुठलंही जेवण किंवा कुठल्याही भाज्या बनवताना आपण जर गरम पाण्याचा वापर केला ना तर जेवण खूप लवकर असं शिजलं जातं. आता याच्यामध्ये मी पाणी ओतलंय गरम पाणी आणि आता ह्याला ना शिजवून घ्यायचं. शिजायला अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात, कारण रात्रभर तुम्ही चिकन जेव्हा मॅरिनेट करून ठेवताना तर चिकन अगदी परफेक्ट आणि लगेचच शिजतं. आता याच्यामध्ये मी आत्ता या स्टेजला मीठ टाकणार आहे आणि तुम्ही अशीच ही ग्रेव्ही देखील खाऊ शकता. अशीच ही तर्रीवाली ग्रेव्ही देखील खायला ना खूप सुंदर अशी लागते. सोलापूरला म्हणतात सुकी भाकरी, कडक भाकरी मिळते, त्याच्याबरोबर ही ना असं चिकन आहे ना तर्रीवालं खूप छान असं लागतं. आज आईची खूप आठवण आली. तर इथे ना वाटप टाकून घेतलंय आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे मी आता आपलं चिकन आहे म्हणजे बिर्याणीचं जो ग्रेव्ही करायची आहे त्याच्यासाठीचं चिकन मी करून घेते. इथे मी एक चमचा जिरं टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जे मी तीन कांदे घेतलेत मध्यम आकाराचे ते असे लांबलांबच बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ना त्याच्यामध्ये 4 हिरव्या वेलच्या टाकलेल्या आहेत मी. सुका मसाला आपल्याला टाकायची गरज नाही आहे. इथे मी छानपैकी हे टाकून मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि हा जो कांदा आहे ना आपला पूर्णपणे तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पूर्णपणे तांबूस रंगावर मी फ्राय केलं आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता आपल्याला या स्टेजला एकदमच मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेवढं तुमच्या चिकनला लागणार आहे ना तेवढं सगळं तुम्हाला मीठ आत्ताच टाकायचं आहे. याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे, मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोने ना ग्रेव्हीला चिकनच्या म्हणजे जी बिर्याणीची ग्रेव्ही आहे ना त्याला खूप सुंदर अशी टेस्ट येते. एका साईडला बघितलं आपलं तर चिकन आपलं तयार झालं आहे, वरून आपण कोथिंबीर टाकायचं आहे आणि झाकण लावून आपली ग्रेव्ही एका साईडला तयार झालेली आहे. या ग्रेव्ही थोडीशी थंड झाल्यावर ना अजून थोडी थीक होते म्हणून या स्टेजला मी उतरून घेणार आहे.
आता मी इथे तुम्हाला चिकन मिक्स करून देखील दाखवते, तुम्हाला कळलं असेल की तुम्ही बघू शकता अजिबात पाणी सुटलेलं नाही. याच्यामध्ये मी काल तिखटाच्या मिरच्या टाकलेल्या, दोन छोट्या मिरच्या होत्या, त्याचे दोन तुकडे केलेले, म्हणजे चार तुकडे होते. ते मी आता सगळे शोधते की मी कुठे कुठे टाकलेले आहेत आणि ते काढून घेते, कारण मग नंतर जास्त असे शिजले गेले ना बिर्याणीमध्ये ग्रेव्हीमध्ये तर मग कुठेतरी अजून जास्त तिखट होतील, तसं होऊ नये म्हणून त्या सगळे जे मिरचीचे दाणे होते ते काढून घेतलेत. इथे मी मसाला घेतलाय, इथे मी बिर्याणी मसाला घेतलाय. 10 रुपयाचं जे एक पॅकेट मिळतं ना एव्हरेस्टचं ते वापरलंय मी, आणि त्याचबरोबर थोडासा अर्धा चमचा आपला चिकन मसाला टाकलेला आहे. याच्यामध्ये आता जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते सगळं ओतून घेते, आणि चिकन आहे ना थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे, आणि एक 10 मिनिटासाठी ना असंच ते ठेवून द्यायचं आहे. ते आपसुकच शिजून जातं आणि त्याला पाणी आपल्याला कितपत सुटतं ना याचा अंदाजा देखील येतो. याच्यामध्ये ना जेवढं पाणी जर तुम्ही आत्ताच टाकलात ना, मग आपली ना चिकनची जी बिर्याणीची जी ग्रेव्ही असते ना ती खूप पातळ होऊन जाते, आणि मग आपल्याला ते शिजवे शिजवेपर्यंत, म्हणजे ते आठवेपर्यंत ना आपलं चिकन आहे ना पूर्णपणे विरघळून जातं. इथे मी आता तांदूळ शिजवायला ठेवलेले आहेत. चिकनची ग्रेव्ही बघू शकता तुम्ही, याला आपोआपच थोडं थोडं पाणी करून सुटायला लागलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका, मी देखील थोडंसं किंचितसं पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी मी याच्यामध्ये ओतलंय आणि आता मी झाकण लावून ते शिजायला देणार आहे. इथे आपला तांदूळ ऑलमोस्ट 50% जास्त शिजलाय आणि तो मी आता थोडंसं तेल टाकलंय त्याच्यावर, म्हणजे कुठेही चिटकू नये म्हणून, आणि तो आता काढून घेणार आहे. ॲक्च्युली काय झालं, माझ्याकडे भांडं थोडं छोटं होतं म्हणून मला 2 बॅचेसमध्ये हे तांदूळ शिजवून घ्यावे लागले. एक बॅच मी 50% घेतली आणि एक बॅच मी घेतली ती 70% तांदळाची शिजवून घेतलेली. फ्रीजमध्ये ठेवलेला कांदा देखील अगदी कुरकुरीत होता आणि मी आता लेअर कसे करते ते तुम्हाला दाखवून घेते. अगदी सोपं आहे लेअर करणं. आणि इथे बघू शकता ग्रेव्ही आपली खूप छान झाली, आणि या ग्रेव्हीमध्ये ना मी थोडीशी ग्रेव्ही मी काढून घेणार आहे. मी 2 लेअरमध्ये करणार आहे, तर दुसऱ्या लेअरला मी हे जे चिकन मी आता थोडंसं काढून घेते ना पीसेस, ते मी आता वरती ठेवून घेणार आहे. तर छानपैकी हे ढाल आहे. आता याच्यावरती कोथिंबीर, पुदिना, तुमचा जो तळलेला कांदा आहे तुमच्याकडे तो याच्यामध्ये ओतायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला जो 50% आपण जो भात शिजवून घेतलेला आहे ना तो आपल्याला सर्वात खाली टाकायचा आहे, आणि त्याच्यावरती मग आपल्याला परत एक लेअर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण हे जी चिकनची ग्रेव्ही काढून ठेवलेली आहे ती रँडमली आपल्याला ओतायची, अशी काही नाही की इथेच पडलं पाहिजे, रँडमली सगळीकडे टाकायचं आहे. हे ना मी हळदीचं पाणी करून ठेवलं आहे. मी केशर किंवा फूड कलर नाही वापरत, त्याच्यापेक्षा हळद ही बेस्ट कलर देते असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी तीच टाकलेली आहे. इथे आता ही ग्रेव्ही टाकल्यानंतर याच्यावरती परत पाती जो आपला तळलेला कांदा आहे तो, कोथिंबीर आणि पुदिना जे आहे ते सगळं पसरवून घेते. याच्यावरती मग मी आता ना 70% शिजलेला जो भात आहे तो आपण याच्यावरती पसरवून घेणार आहे, आणि याच्यावरती परत आपल्याला एक लेअर तयार करायचं आहे की ज्याच्यामध्ये मी आता इथे चिकन नाही आहे आपल्याकडे, फक्त तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर असं सगळं टाकायचं आहे. याच्यामध्ये ना साईडला ना तुम्हाला तूप सोडायचं आहे. जर तुम्ही तूप सोडलं तरी याची टेस्ट खूप छान येते, किंवा जर तुम्हाला तूप नसेल, तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल सोडलं तरी चालेल. आणि याच्या ना मध्यभागी प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला एका स्पूनने ना खाचा मारायचा आहे, म्हणजे जी खालची जी स्टीम आहे ना ती पूर्णपणे वरपर्यंत पूर्णसं शिजली जाते. आपण बिर्याणी ना अशीच दाबून दाबून भरतो आणि तशीच ठेवतो, त्याच्यामुळे वाफ त्याची ना वरपर्यंत येत नाही. तर आता जसं मी करते स्पूनने सगळीकडे खोचलं आहे मी त्याच्यामध्ये, तर तसं एक स्पून मारून घ्या आणि आपली बिर्याणी मग दम करण्यासाठी तयार ठेवा. आता ह्याचं लीड हे खूप चांगलं आहे, याच्यामध्ये दम व्यवस्थित लागला जातो. जो होल आहे तो मात्र मी टिश्यू पेपरने बुजवून घेतलेला आहे. इथे मी पॅन ठेवला आहे आणि याच्यावरती आपल्याला बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. 30 मिनिटासाठी शिजवायची आहे, 10 मिनिटं मोठ्या गॅसवर, 10 मिनिटं मध्यम गॅसवर आणि 10 मिनिटं छोट्या गॅसवर, अशी 30 मिनिटं आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. इथे जी भांडी होती, जी काही बिर्याणीची सगळी, कारण पसारा खूप होतो बिर्याणी म्हटलं, एक जरी काही करायचं म्हटलं ना तरी तेवढीच भांडी पडतात, आणि पूर्ण जेवणाचा गोंधळ असेल ना तरी तेवढीच भांडी पडतात. तर ती क्लीन करून घेते आणि आता गॅस घालवून घेतलाय आणि आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. झाली आहेत माझी सगळी कामं आणि हा नॅपकिन आता चेंजच करते, कारण मगासपासून हात पुसून पुसून खूपच ओला झाल्यात. आता चेंज करून टाकते. भांडी पण एका साईडला झाली आहेत घासून, जी जेवणाची जी होती ती सगळी घासून झाली. इथे आपलं चिकनची बिर्याणी देखील तयार आहे, जी अर्धा तास मुरवायची होती ती छानपैकी झाली, आणि त्याच्यानंतर आता 10-15 मिनिटं देखील झालीत आणि व्यवस्थित आता ती मुरली असेल आतमध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. रेसिपी ट्राय करा आणि नक्की सांगा मला कमेंट करून, किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील त्या देखील मला सांगा. मला देखील आवडतील तुमच्याकडनं सजेशन्स काही मिळालं तर. तर आता मी तुम्हाला बिर्याणी दाखवते आणि कमेंट करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते, उद्या एका छानशा ब्लॉग सोबत भेटेन. चला तर मग आता बिर्याणी बघून घेऊया.
तर आता ही बिर्याणी आणि इथे मी हे टिश्यू पेपर टाकून ठेवलेला, त्याच्यामध्ये स्टीम बघा आतमध्येच राहिले आणि आता आपण ही काढणार नाही आहोत, असेच ठेवणार करून आहा बघा मस्त अशी बिर्याणी तयार झाली अगदी बाहेरच्या सारखी। आणि जरी आपण केशर नाही ना टाकलाय तरी देखील त्याला येल्लो कलर अगदी थोडा थोडा मध्ये मध्ये ना खूप सुंदर असा आलेला आहे। चला आता बिर्याणी सर्व्ह करूया आपण। तर मस्त पैकी बिर्याणी आणि कलर बघाल ना तर मस्तच आलाय कलर, अशीच बघाल ना तर खूप सुंदर अशी दिसते बघा बिर्याणी। चला आता जेवून घेऊया पटकन। तर ही झाली चिकन बिर्याणी तयार आणि ग्रेव्ही तर मी मघाशी तुम्हाला दाखवली, आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू। आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, चला तर बाय बाय।